खूपशा लोकांना काही प्रश्न आहेत माझ्या पर्सनल लाईफबद्दल, तर मला 1% पण आवडत नाही इथे राहायला. कोणी हौसेने माहेरी राहत नाही, लांब व्हा त्या गोष्टींपासून. डिसिजन घेणंही तितका सोपा नसतो आणि खूप फायदाही होईल मला त्या व्हिडिओनी. स्वभाव असतो माणसाचा, मला माझ्या दुःखाचं भांडवल नाही करायचं, मला माझ्या प्रॉब्लेम्सचं भांडवल नाही करायचं, मला माझ्या परिस्थितींचं भांडवल नाही करायचं. आय एम ओके विथ बोथ ऑडियन्स, म्हणजे मी दोन्ही ऑडियन्सशी ओके आहे, मला काही प्रॉब्लेम नाही आहे. नमस्कार, स्वागत आहे तुमचं आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये. आज घरी मी आणि विहान दोघे एकटेच आहोत, कारण आज सगळे घरातले शेतात गेलेत आणि आज आहे रविवार, त्यामुळे सियाला पण सुट्टी आहे आणि सिया पण गेली आहे शेतात. आणि मी यासाठी गेली नाही कारण माझी तब्येत थोडीशी डाऊन आहे, थोडंसं बरं वाटत नाही म्हणून मी गेली नाही. पण त्यातून मला आता तुम्ही म्हणाल बरं नाही तर व्हिडिओ कशी करते, तर खूप महत्त्वाचा होता हा व्हिडिओ करणं म्हणून आज म्हटलं करूया. कारण आज कसं एकटीच आहे ना मी घरी, तर तेवढा जरा शांतता पण आहे आणि विहान मेन म्हणजे झोपला आहे आणि सिया पण नाही आहे, मग त्यामुळे मला जरा निवांत बोलता येईल म्हणून मी बरं नाही आहे तरी पण मी म्हटलं व्हिडिओ शूट करूया आज, कारण एकटं असले कसं निवांत बोलता येईल मला, प्लस विहान पण झोपला आहे. कारण विहान सिया सगळे असले की मला वेळ पण मिळत नाही आणि ते जमत पण नाही व्हिडिओ करणं, कारण बॅकग्राऊंड नॉईज पण असतो त्यामुळं ते होतच नाही, व्हिडिओच होत नाही. मग विहानचा दंगा सुरू होतो, सियाचा पण दंगा सुरू होतो, त्यांचं खेळणं ओरडणं चालू असतं, मग त्यात व्हिडिओ कसा आपण करणार ना व्यवस्थित शांत. म्हणजे असा एका व्हिडिओ जर आपल्याला करायचा असेल, काहीतरी महत्त्वाचं बोलायचं असेल, तर त्यासाठी एकांतच असलं पाहिजे. आणि आजच्या दिवशी मला एकांत भेटला कारण आज घरी कोणच नाही आहे. मग म्हटलं जाऊ दे पहिला व्हिडिओज करूया, आराम नंतर करता येईल. मग म्हटलं व्हिडिओ करण्यासाठी मी आज वेळ काढला स्पेशली. तर व्हिडिओ करण्याचं कारण म्हणजे खूपशा लोकांना, म्हणजे बघा आता जेवढे आपले सबस्क्रायबर्स आहेत त्यांना थँक्यू सो मच की तुम्ही आवडीने व्हिडिओज बघता. तर खूप जणांचे प्रश्न येतात मला, मी सगळ्या कमेंट्स वाचते आणि फक्त प्रश्न हा आहे की म्हणजे प्रॉब्लेम हा असतो की आपण प्रत्येक ईच अँड एव्हरी कमेंटचा रिप्लाय देऊ शकत नाही. हो की नाही, तुम्हाला पण हे म्हणजे मान्य असेल की आपण ईच अँड एव्हरी कमेंटचा कसं रिप्लाय देणार. मग शेवटी मी लाईक करते आणि माझा लाईक तुम्ही रिप्लाय समजा, कारण कसं आहे ना की नाही जमत प्रत्येक प्रत्येक कमेंटचा रिप्लाय देणं, प्लस दोन मुलं पण लहान आहेत माझी, त्यामुळे मला नाही जमत. व्हिडिओज मला करायचा कसं तरी मी व्हिडिओ करते, नाहीतर मला जमतच नाही. मग एकदम रात्री झोपताना वगैरे मी चेक करते आणि मग कमेंट्स लाईक करते मी. म्हणजे असं नाही की मी तुमच्या कमेंट्स वाचत नाही, तुमचे वाचते पण आणि तुमच्या कमेंट्स मी लाईक पण करते. तर बघा खूपशा लोकांना काही प्रश्न आहेत माझ्या पर्सनल लाईफबद्दल, तर ज्याविषयी मी कधी बोलत नाही. असं नाही की काही लपवण्यासारखं आहे म्हणून मी बोलत नाही, असं बिलकुल नाही आहे. तर कसं असतं ना, एक हे असते बघा, एक आपण एक लाईन असते आपल्या लाईफमध्ये की आपण त्याच्या अबो जाऊन आपण कुठल्या गोष्टी शेअर करत नाही. मग यूट्यूब हा एक सोशल मीडिया आहे, इथे आपल्याला लोक बघतात. एक प्रत्येकाचा आपली चॉईस असते ना, तसं काही लोकांना आवडतं स्वतःच्या गोष्टी, स्वतःच्या पर्सनल गोष्टी सांगायला. नो, त्यात काही हे नाही आहे, चुकीचं नाही आहे, त्यांची आवड ते सांगतात आपल्याला. पण माझं कसं आहे माहिती आहे का, की मला माझ्या पर्सनल लाईफ नाही शेअर करायला आवडत, पर्सनल प्रॉब्लेम्स नाही शेअर करायला आवडत. तर मध्येच उठून जावं लागलं कारण विहान अचानक रडत उठला, मग म्हटलं त्याला झोपूया आधी आणि मग कंटिन्यू करूया. तर कुठे होते मी विसरले मी कुठे होते. तर बघा हां, ऑडियन्स, तर म्हणजे बघा काही व्ह्युअर्स असे असतात की तुमचे व्हिडिओ बघतील, एन्जॉय करतील आणि सोडून देतील, आणि काही व्ह्युअर्स असे असतात की त्यांना तुमच्या पर्सनल लाईफबद्दल जाणून घ्यायचं असतं, म्हणजे की तुमच्या आयुष्यात काय आहे काय सगळं, म्हणजे पर्सनल तुमची लाईफ जाणून घ्यायची असते. तर आय एम ओके विथ बोथ ऑडियन्स, म्हणजे मी दोन्ही ऑडियन्सशी ओके आहे, मला काही प्रॉब्लेम नाही आहे. साहजिक आहे, तुम्ही आमचे व्हिडिओ बघता, लाईक करता, कमेंट्स छान छान करता, तर साहजिक आहे तुम्हाला वाटत असेल की बाबा काय आहे,
का आहे, म्हणजे काही प्रॉब्लेम आहे का, तर ते मला ते जाणून घ्यायचं साहजिक आहे. प्रश्न डोक्यात येत असणार, काही लोक विचारतात, काही लोक विचारत नाहीत, काही लोक फक्त व्हिडिओ बघतात, एन्जॉय करतात, चांगली गोष्ट आहे ती सुद्धा. म्हणजे खूप ॲप्रिशिएट करते की बाबा हां तुम्ही व्हिडिओ बघता, एन्जॉय करता, सोडून देता, पण काही लोक विचारतात. आता त्यांना पण आपण काही बोलू शकत नाही, कारण त्यांना वाटतं ते विचारतात. आणि काही असं नाही की चुकीच्या इंटेन्शनने, काही चांगल्या इंटेन्शननी पण विचारतात की त्यांना बाबा ते आपल्याला प्रेम करतात आणि कुठेतरी आपल्याला लाईक करतात, म्हणून ते त्यांनी एक काळजीपोटी ते विचारतात हो की नाही. तर ठीक आहे, ओके, थँक्यू सो मच की तसा तुम्ही कन्सर्न दाखवता. काही म्हणजे मला काही वाईट वाटत नाही, पहिली गोष्ट. आणि दुसरी गोष्ट कसं आहे ना, हे बघा, आपल्या लाईफमध्ये एक लाईन असते, त्याच्या अबोव जाऊन आपण कुठल्या गोष्टी शेअर करत नाही. पण पर्सनली माझा स्वभाव असा आहे की मला नाही आवडत शेअर करायला, फ्रँकली स्पीकिंग मला नाही आवडत शेअर करायला. म्हणजे मलाकडे होता येईल तेवढं पॉझिटिव्हिटी द्यायची आहे, होता येईल तेवढं चांगल्या वाईब्स द्यायचे आहेत, असं नाही तर नाही, मला नाही आवडत. म्हणजे कसं आहे ना, ज्या गोष्टीवर बोलायला मला आवडत नाही त्या गोष्टी मी नाही बोलत. बोलायचं तर चांगलं बोलायचं, नाहीतर नाही बोलायचं. मला नाही आवडत तेच तेच तेच. आणि ज्या गोष्टी आवडत नाही त्या गोष्टींवर तर बिलकुल मला बोललेलं आवडत नाही. म्हणजे कसं आहे माहिती आहे का, ज्या गोष्टीने आपल्याला त्रास होतो त्या गोष्टी आपण नाही बोलत जास्त, हो की नाही. आणि बोलू पण नाही, म्हणजे कसं काय अर्थच नाही ना त्याला त्या गोष्टी शेअर करून. आणि खूपशा लोकांना माझ्या पर्सनल लाईफबद्दल म्हणजे असं हे आहे की मी इथं काय राहते, तर काही लोकांचे प्रश्न आहेत की हे माझं माहेर आहे का, तर हो हे माझं माहेर आहे आणि हे माझ्या आईवडिलांचं घर आहे. तर काही लोकांचा प्रश्न असा आहे की मी माहेरी का राहते. तर बघा आता ह्या प्रश्नाचं उत्तर द्यायचं कसं, म्हणजे जसं की मी तुम्हाला आधीच बोलले की मला माझ्या पर्सनल गोष्टी शेअर करायला नाही आवडत, सो प्लीज त्या गोष्टीची रिस्पेक्ट करा. आणि दुसरी गोष्ट, माहेरी का राहते हा प्रश्नाचं जर उत्तर द्यायचंच झालं ना, तर मी एक अशा प्रकारे देईल की म्हणजे बघा, कोणीही कुठलीच गोष्ट जर समजा ती ऑड असेल, किंवा आता मी माहेरी का राहते, नॉर्मली मुली माहेरी का राहतात, तर बघा कोणी हौसेने तर नाही राहत ना, हे तर तुम्हाला पण मान्य असेल. कोणी हौसेने माहेरी राहत नाही, म्हणजे काहीतरी प्रॉब्लेम्स असतील, काहीतरी इश्यूज असतील, म्हणून मी माहेरी राहिली असं असू शकतं ना. असं नाही की काहीच नाही ना आपलं हौसेने आपण माहेरी राहतो आहे, असं नाही होत ना. कोणी हौसेने माहेरी राहत नाही, काही ना काही प्रॉब्लेम्स असतात म्हणून. आता तुम्ही बोलाल की काय प्रॉब्लेम्स, तर बघा जसं की प्रॉब्लेम्स काय येत आहे, मी जसं ह्या आधी बोलले की पर्सनल गोष्टी. आता बघा हे बघा, हा विषय बोलण्यासारखा नाही आहे, कारण कसं आहे ना, पर्सनल लाईफ आहे आणि मला नाही आवडत शेअर करायला. खूप जण विचारतात, कोणी प्रेमाने विचारतं, कोणी म्हणजे विचारतात आपुलकीने विचारतं. मी खरंच रिस्पेक्ट करते त्या प्रेमाची, त्या आपुलकीची. थँक्यू सो मच की तुम्ही माझ्याप्रती इतकी आपुलकी दाखवत आहे, थँक्यू सो मच. पण मी काय करू ना, एक स्वभाव असतो माणसाचा, मला नाही आवडत. म्हणजे बघा सगळ्यात मेन गोष्ट तुम्हाला सांगू, फ्रँकली मला ना माझ्या दुःखाचं भांडवल नाही करायचं, मला माझ्या प्रॉब्लेम्सचं भांडवल नाही करायचं, मला माझ्या परिस्थितींचं भांडवल नाही करायचं. आज जर मी ठरवलं ना की बाबा हां ह्या विषयावर बोलूया, तर तुम्ही विश्वास नाही करणार, खूप व्हायरल होईल तो व्हिडिओ आणि खूप फायदाही होईल मला त्या व्हिडिओनी, खूप खूप फायदा होईल. जसं तुम्ही माझे व्हिडिओ बघता तसे तुम्ही दुसऱ्या लोकांचेही व्हिडिओ बघत असाल. आजकाल बघा खूपशे व्हिडिओज आपण असे बघतो ज्यामध्ये लोक आपल्या प्रॉब्लेम्स शेअर करतात, सांगतात. ठीक आहे, तो त्यांचा पॉईंट ऑफ व्ह्यू ना, तो त्यांची चॉईस, ते त्यांचं लाईफ तुमच्याशी शेअर करतात, तो त्यांचा चॉईस आहे ना, तो त्यांचा कॉल आहे की त्यांना आवडतं शेअर करायला ते करतात. मला त्यात काही हे नाही आहे, मी काही त्यात वाईट नाही बोलत त्यांना. तो त्यांची चॉईस आहे, ती त्यांची चॉईस आहे, तो त्यांचा प्रश्न आहे, त्यांची आवड आहे, त्यांना आवडतं ते शेअर करतात. तसं इथं कसं आहे ना, मला आवडत नाही म्हणून मी शेअर नाही करत, दुसरं काहीच नाही आहे. आणि मला असं वाटतं ना की माझ्या काही अडचणी असतील, माझे काही प्रॉब्लेम्स, ते माझं मी सॉल्व करते, किंवा बाबा ते माझ्यापुरतंच ठेवते, मला ते जगजाहीर नाही करायचं. आता मला सांगा, आता जर मी रडून व्हिडिओ केला, रडत व्हिडिओ केला आणि रडत रडत बोलले, रडत रडत काही सांगितलं, तर तुम्हाला आवडेल का? डेफिनेटली नाही आवडणार, हो की नाही. म्हणजे जी लोकं
मला पूर्ण खात्री आहे की आपल्या माझ्या चॅनलवरती जितके माझे व्ह्यूवर्स आहेत ना, ते सगळे माझ्यावर प्रेम करतात, मला सगळं चांगलं माहिती आहे. आणि त्यामुळे त्यांना बिलकुल नाही आवडणार की मी रडलेली त्यांना नाही आवडणार, बरोबर की नाही? तुम्हाला नाही आवडणार तसं ना, मलाही नाही आवडत सारखं रडत राहायला. तुम्ही मला बघत असाल की मी कॉमेडी व्हिडिओज करते, म्हणजे आपलं चॅनल बघा असं आहे की आपल्याला तुम्हाला इथे कॉमेडी व्हिडिओज मिळतील, तुम्हाला इथे व्लॉग्स मिळतील, तुम्हाला इथे मिनी व्लॉग्स मिळतील, तुम्हाला इथे माझा गॉड गिफ्टेड थोडासा चांगला व्हॉईस आहे असं सगळे बोलतात. आणि हां, मलाही वाटतं की आहे चांगला व्हॉईस. आणि त्याहीपेक्षा मला ना गाणं म्हणायला जास्त आवडतं, म्हणून मी तेही व्हिडिओज टाकत असते. मला आवडतात गाणी म्हणायला आणि देवाच्या कृपेने आवाजही आहे ठीकठाक, म्हणून मी गाण्याचे पण व्हिडिओ टाकत असते. आणि थोडेफार माझ्या लहान मुलांचे मुवमेंट्स टाकत असते. तर ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे बेसिकली आपला एक व्लॉग चॅनल आहे हा, आणि थोडेफार आपले कॉमेडी व्हिडिओज. तसं कंटिन्युएशन नसतं माझं कॉमेडी व्हिडिओजचं, कारण कसं होतं लहान मुलं आहेत, त्यामुळे मला एवढा वेळ कॉमेडी व्हिडिओसाठी देता येत नाही. त्यातून मी ट्राय करते कॉमेडी व्हिडिओज करायचा आणि तुम्हाला हसवण्याचा, आणि होईल तितकं प्रयत्न करते की आपल्या चॅनलवर जर कोणी व्ह्यूअर आला ना, तर त्याला पॉझिटिव्ह व्हाईब्सच मिळाल्या पाहिजेत, ना की नेगेटिव्ह व्हाईब्स आणि नेगेटिव्हिटी. आणि कसं आहे ना, प्रत्येकाच्या आयुष्यात टेन्शन आहे, ह्या धर्तीवर असा कोणीच नाही आहे ज्याला टेन्शन नाही आहे. त्यामुळं ना आपल्या चॅनलवर आल्यानंतर थोडंसं माणसाने रिलॅक्स व्हावं. कॉमेडी व्हिडिओज आहेत, हसतील, आणि व्लॉग्स आहेत रिलॅक्स होतील. व्लॉग्स म्हणजे बघा, आता तुम्ही म्हणाल व्लॉग्स आहे तर सांगायला पाहिजे, असं नाही आहे. असं काही कुठं नियम नाही आहे की तुम्ही, आता मी एक व्लॉगर आहे तर असा कुठं नियम नाही आहे की व्लॉगरने आपल्या पर्सनल लाईफ शेअर केल्याच पाहिजेत, बरोबर? आपले व्लॉग्सचा अर्थ काय, आपल्या डे टू डे लाईफमध्ये जे जे आपण करतो आहे ते आपण आम्ही तुमच्याशी शेअर करतो, बरोबर? व्हिडिओच्या थ्रू. तर मग कसं होतं ना, प्रत्येक गोष्ट आपण शेअर नाही करू शकत. तर म्हणून मला काय वाटतं की आपल्या चॅनलवरती जे कोणी व्ह्यूअर्स येतील त्यांना फक्त चांगलंच भेटलं पाहिजे, चांगले छान छान व्लॉग्स. मग व्लॉग्स बघून तुम्ही रिलॅक्स व्हा, कॉमेडी व्हिडिओज बघून तुम्ही हसा, ऐकून माझी गाणी तुम्ही रिलॅक्स व्हा. तर एवढ्याच गोष्टी, बाकी मला ना आपल्या चॅनलवरती निगेटिव्हिटी, निगेटिव्ह वाईब्स ह्या सगळ्या गोष्टी मला नको आहेत. त्यामुळे मी ना त्या गोष्टी काही काढतच नाही. आणि पहिली गोष्ट, मला त्या गोष्टींवर बोललंच आवडत नाही. काहीतरी वाईट गोष्टी असतात आपल्या आयुष्यात ज्यांनी आपल्याला त्रास झालेला असतो, का ते उकरून काढायचं ना आपण. आपल्याला ज्या गोष्टीने आपल्याला त्रास होतो त्या गोष्टी आपण सारख्या काढल्या, आपल्याला जास्त त्रास होणार, हो की नाही? जितका आपल्याला त्रास होतो त्या गोष्टी आपण जितक्या काढू तितका आपल्याला जास्त त्रास होणार. मी एक मुलगी आहे आणि माझ्या जागी कुठलीही मुलगी असेल तर ती आधी मुलांचाच विचार करणार, समजते? आधी मुलांचाच विचार करणार. आणि कुठलीही मुलगी, हा जर निर्णय तिने घेतला असेल ना जो मी घेतला आहे, तो सहजासहजी घेतलेला नसतो आणि तो डिसिजन घेणंही तितका सोपा नसतो, बरोबर? तर मुलांचा विचार करणारने असं तर होतच नाही. मी माझ्या मुलांसाठी माझं आयुष्य पण देऊ शकते, मी माझ्या मुलांसाठी पूर्ण माझं आयुष्य अर्पण केलेलं आहे. आणि मीच काय, सगळेच आई वडील करतात आपल्या मुलांसाठी, बरोबर? तर त्यात काही वेगळं नाही. आपल्याला वाटतं की बाबा हां, आपल्याला काही त्रास झाला, तर आपण शांत बसा, लांब व्हा त्या गोष्टींपासून. पण भांडण करण्यात आणि इन त्याच्या उलट आपणही त्रास द्या, ते मला नाही आवडत. मला नाही आवडत कुणाला वाईट बोलायला, मला नाही आवडत कुणाशी भांडायला. मला ना जितकं होईल तितकं मला शांत आणि सुखी आयुष्य जगायचं आहे. आणि तुम्हाला असं वाटत असेल की म्हणजे माझ्याकडे बघून तुम्हाला असं वाटतं का की मी खूप दुःखी असेल, नाही, मी नाही दुःखी, मी हॅप्पी आहे. आणि सगळ्यात मोस्ट इम्पॉर्टंट, मी सॅटिस्फाईड आहे. जसं की तुम्ही माझे व्लॉग्स बघता, माझे व्हिडिओ बघता, कुठेतरी तुम्हाला असं वाटतं की मी निराश आहे किंवा मी दुःखी आहे, नाही. माझ्या चॅनलवरती तुम्हाला मी चांगली दिसणार. आणि असं नाही की चॅनल म्हणजे ऑफ कॅमेरा मला वाईट वाटतं किंवा ऑफ कॅमेरा मी दुःखी आहे, नाही, असं काही नाही आहे. मी खूप हॅप्पी आहे आणि मी खूप सॅटिस्फाईड आहे, ते जास्त महत्त्वाचं आहे. कारण माणसाने ना सुखी असण्यापेक्षा आपण समाधानी असणं जास्त गरजेचं आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे माहिती आहे काय,
माझ्याजवळ आहे ती म्हणजे माझी सपोर्टिव्ह फॅमिली. आज घरी कोणी नाही आहे, पण आज माझ्या फॅमिलीबद्दल मी एक गोष्ट बोलेल की आज माझी फॅमिली आहे ना म्हणून मी आहे. आणि इवन हे पण बोलेल, आज माझी फॅमिली आहे म्हणून मी यूट्यूबवरती आहे. आज माझी फॅमिली आहे म्हणून मला आज जग ओळखते. म्हणजे मी कुठं दूरदूरपर्यंत असा विचार नव्हता केला की मी पुढे जाऊन काही यूट्यूब चॅनल सुरू करेल वगैरे. हे सगळं अचानक झालं, माझ्या फॅमिलीमुळे झालं. माझ्या फॅमिलीने मला ह्यामध्ये माझी आवड निर्माण केली आणि कर ह्यामध्ये करिअर ट्राय कर, चांगली गोष्ट आहे. काय आपण काय चुकीचं करत नाही, बरोबर? आपण कॉमेडी व्हिडिओज करतो, लोकांना हसवतो, विच इज एक चांगली गोष्ट आहे. म्हणजे त्यातून कुणाचं वाईट होत नाही. एखाद्याला हसवणं ही खूप मोठी गोष्ट आहे. आणि आपले व्हिडिओज बघून जर कोणी हसत असेल, कोणी एका काही सेकंदासाठी काही मिनटांसाठी टेन्शन फ्री होत असेल, तर ह्यापेक्षा चांगली गोष्ट कुठलीच नाही, हो की नाही? आणि आपण आवर्जून कॉमेडी व्हिडिओज बघितल्या पाहिजेत सगळ्याच. कोणीही कॉमेडी, कारण कसं होतं, कॉमेडी व्हिडिओजने आपण रिलॅक्स होतो. आता माझ्या चॅनलवरती आपण व्लॉग्स पण बघता, तर आपले व्लॉग्स माझे व्लॉग्स तुम्ही बघता, माझे मिनी व्लॉग्स बघता, थोडंसं बघून रिलॅक्स. कारण दिवसभर आपण बिझी असतो आपापल्या कामामध्ये, थोडंसं 2 मिनटं बघितलं तर आपल्याला पण थोडंसं रिलॅक्स वाटतं, हो की नाही? तर ह्या म्हणजे एवढंच की आपण जे काही करतो ना आपल्या आयुष्यात ते चांगलंच करत राहायचं. म्हणून आपल्या चॅनलवरती मी नेहमी पॉझिटिव्हिटी देण्याचा प्रयत्न करते आणि थोडंसं तुम्हाला टेन्शन फ्री करण्याचा प्रयत्न चालू असतो कॉमेडी व्हिडिओज करून. बाकी कॉमेडी व्हिडिओज काय मला जास्त जमत नाही, म्हणजे करणं जमत नाही, कारण तेवढा वेळ होत नाही, कारण मुलं लहान आहेत. त्यामुळे मला फर्स्ट प्रायोरिटी मुलांना देऊन मग त्यांना करते मी. तर माझी फॅमिलीचा विषय चालला होता. फॅमिली आहे म्हणून मी आहे, आणि माझी फॅमिली नसती तर मी आज कुठेच नसते. म्हणजे बघा, माझे 2 भाऊ खंबीर उभे आहेत माझ्या पाठीशी. असं नाही की आई वडीलच, माझे 2 भाऊसुद्धा माझ्यावर तितकंच प्रेम करतात. आणि फक्त माझ्यावरच नाही तर माझ्या 2 लहान मुलांवर पण माझ्या घरातले सगळे जीव ओवाळून टाकतात. आणि खरंच मी खूप स्वतःला ब्लेस समजते की मला इतकी छान फॅमिली भेटली. की म्हणजे माझ्या अडचणींच्या वेळेला जिथं मला माझ्या फॅमिलीची गरज होती, माझ्या फॅमिली मेंबर्सची गरज होती, तिथं ते मला उभं राहिले. आणि आज त्यांनी मला साथ दिली आणि आधार दिला आहे. तर अशी फॅमिली सगळ्यांना मिळो. ज्या ज्या मुली अडचणीत आहेत त्यांना त्यांच्या फॅमिलीनी सपोर्ट करा. म्हणजे मुलगी बघा, कुठलीच मुलगी हौसेने राहत नसते आईवडिलांकडे. तुम्हाला काय वाटतं? मी आनंदाने राहते, मला 1% पण आवडत नाही इथे राहायला. म्हणजे असं नाही, सगळे प्रेम करतात, त्यात तर नो डाऊट आहे. तुम्ही पण बघताय आणि मी सुद्धा किती खुश आहे यातून तुम्हाला दिसत असेलच. पण कोणी हौसेनी माहेरी राहत नसतं. मला 1% पण माहेरी राहायला आवडत नाही, फ्रँकली आणि ऑनेस्टली स्पीकिंग. मला 1% पण माहेरी राहायला आवडत नाही. पण परिस्थितीनेच अशी वेळ आणली की मला आता इथं राहावं लागतंय, त्यात काय करणार ना. आणि प्लस 2 लहान मुलं आहेत, त्यामुळे मला माझ्या आईवडिलांजवळ राहणं भाग आहे. आज ते आहेत म्हणून मी थोडंफार स्वतःच्या हिमतीवर कमवू शकते, नाहीतर ते नसते तर आज मी म्हणजे कुठेच नसते. आणि अजून मी तितकी कॅपेबल नाही आहे की मी एक घर घेईल आणि मी माझ्या मुलांसोबत राहील तिथं. अशी अजून मी, फ्रँकली स्पीकिंग, अजून मी तितकी कॅपेबल नाही आहे. जितकं मी कमावते ना तितकं माझ्या मुलांच्या शिक्षणालाच जातं, बाकीचा सगळा खर्च माझे घरचे करतात. म्हणजे आपल्याला 1 लागतो का सांगा? आपण माणसाला 1 गोष्ट लागत नाही, आपलं खाणं पिणं आलं, कपडा लत्ता आला, दवाखाना आला, येणं जाणं आलं, आणि बाकीचा खर्च तो वेगळाच. तर ह्या सगळ्या गोष्टी लागतात. आणि अजून मी इतकी कॅपेबल नाही आहे की मी एकटी माझ्या मुलांचं करेल सगळं. आणि तुम्हाला वाटत असेल मग काय गरज पडली एवढी एकटं राहायची, तर परिस्थितीने गरज पडली आहे एकटी राहायची. मला बिलकुल हाऊस नाही, मलाच नाही ह्या जगात कोणालाच असा हाऊस. तुम्हाला काय वाटतं, हाऊस आहे का बाबा एकट्यानेच सगळं टेन्शन घ्या, एकट्यानेच मरमर मरा, एकट्यानेच कष्ट करा, एकट्यानेच पैसा कमवा, एकट्याने दिवस रात्र टेन्शन घ्या मुलांचं, एकट्यानेच मुलांच्या भविष्याकडे बघा, त्यांचं शिक्षण बघा, त्यांचं करिअर करणार, हे सगळं एकट्यानेच? कोणाला हाऊस आले एकट्याने सगळं टेन्शन घ्यायची? नाही ना. मला पण वाटत असेल ना की बाबा मी निवांत राहते, नुसतं मुलांना आपलं करून घालायचं, खायचं प्यायचं, आराम करायचा वाटत असेल ना. पण नाही, आता आपल्या समोर परिस्थिती अशी आहे की
आपल्याला उभं राहायचंच आहे, आपल्याला कमवायचंच आहे, आपल्याला मुलांना दोन सांभाळायचंच आहे, मुलांचं टेन्शन घ्यायचंच आहे, मुलांचा भविष्याचा विचार करायचाच आहे, मुलांच्या शिक्षणाचा विचार करायचाच आहे. आज त्यांना अजून ते लहान आहेत, अजून जसं मोठे होतील तसं अजून खर्च वाढेल. शिक्षणाचा तर तुम्ही खर्च बघताय, आजकालच्या प्रायव्हेट स्कूलचा इतका खर्च, म्हणजे इतकं फीज झालेत. तर माझं जेवढं काही मी कमवते तेवढं माझ्या पोरांच्या म्हणजे अजून दोघांचं नाही, CA एकटीच जाते, तर जेवढं मला येतं ना तेवढं माझ्या CA शिक्षणालाच जातं, म्हणजे हातात एक रुपया पण बाकीचा राहत नाही. तर बाकीचा जेवढा खर्च तेवढी माझी पूर्ण फॅमिली बघते. मग मी स्वतःला खूप ब्लेस समजते की माझी फॅमिली आहे म्हणून मी आहे, तर मी काय असते आज इन डिटेल मी काय बोलत नाही, कारण मला नाही आवडत बोलायला आणि मला नाही माझं लाईफ शेअर करायला आवडत. सो प्लीज त्या गोष्टीची रिस्पेक्ट करा. लास्ट टाइम जो तुम्ही व्हिडिओ बघितला होता ज्यामध्ये तुम्हाला मी लिहिलं, ज्यामध्ये थंबनेल लिहिलं होतं की बाबा आज तुम्हाला तुमच्या प्रश्नांची उत्तरं भेटतील, तर त्यात मी व्हिडिओ सुरू कराय त्यावेळेला मी माझ्या ज्यावेळेला मी जॉब करत होते ती ज्यांनी सांगितली की मी कसं म्हणजे कसा जॉब केला, काय काय मला अडचणी आल्या, त्या गोष्टी मी शेअर केल्या. आणि त्या व्हिडिओ तो टॉपिक स्टार्ट करायच्या आधी मी तुमच्या त्या व्हिडिओमध्ये हे बोलली होती की बाबा काही लोकांना त्यांची पर्सनल लाईफ शेअर करायला आवडते, काही लोकांना नाही आवडत. तसं मला माझी पर्सनल लाईफ शेअर करायला नाही आवडत. सो प्लीज रिस्पेक्ट दॅट, असं मी बोलली होती. पण कदाचित ती लाईन तुम्ही ऐकली किंवा थोडीशी असं ह्याच्या म्हणजे दुर्लक्ष झालं असेल तुमचं कदाचित त्या गोष्ट त्या लाईनकडे माझ्या, तर माझं तेच लाईन होती की बाबा मला माझ्या ना पर्सनल लाईफ शेअर करायला नाही आवडत. मग सो प्लीज तुम्ही रिस्पेक्ट करा त्या गोष्टीची, आणि असं नका समजू की आम्ही इतके प्रश्न विचारतो आहे दिवस, आम्ही इतके प्रश्न विचारतो आहे तुझ्या लाईफबद्दल आणि तू काहीच सांगत नाहीस. तर इथे कुठं गर्व नाही की बाबा मला नाही सांगायचं, असं काही नाही आहे. मला नाही आवडत, फ्रँकली स्पीकिंग, मी असं नाही की म्हणत की मी का सांगू, असं नाही, पण मला नाही आवडत माझी पर्सनल लाईफ शेअर करायला. आणि इथे काही असा गर्व नाही की तुम्ही मला विचारताय आणि मी तुमच्या प्रश्नांची उत्तरं देत नाही, मी बाबा एक वेगळ्याच दुनियेत आहे, असं काही नाही आहे. मी तुमचे प्रश्न, मी तुमच्या कमेंट्स वाचते त्याला, पण फक्त रिप्लाय करायचं नाही जमत. आणि कधी कधी काही वेळेला असे कमेंट्स जे असतात की त्याचा रिप्लाय कसं द्यायचं ना, म्हणजे आपल्याला जर आवडतच नसेल त्या विषयी बोललेलं तर आपण कसं काय सांगायचं ना. तर हेच मला बोलायचं होतं आजच्या व्हिडिओमध्ये सुद्धा की काही लोक आपली पर्सनल लाईफ शेअर करतात, काही लोक आपली पर्सनल लाईफ शेअर नाही करत. सो काही लोकांना आवडतं म्हणून ते करतात आणि काही लोकांना आवडत नाही म्हणून ते नाही करत. सो प्लीज प्लीज रिस्पेक्ट करा ह्या गोष्टींची. आणि मला ना एकच गोष्ट बोलायची, मला माझ्या परिस्थितीचं, मला माझ्या अडचणींचं, मला माझ्या प्रॉब्लेम्सचं भांडवल नाही करायचं. मी माझ्या यूट्यूब चॅनलवरती फक्त आणि फक्त पॉझिटिव्ह वाईब्स आणि पॉझिटिव्हिटी एवढं शेअर करेल आणि थोडंफार हसवेल तुम्हाला जसं वेळ मिळेल तसं, नाहीतर मग आपले व्लॉग्स आणि मिनी व्लॉग्स तर आहेतच, छान छान गाणी पण आहेत. सो ते एन्जॉय करा, रिलॅक्स व्हा आणि एवढंच म्हणेल. आणि असंच व्हिडिओ बघत राहा, प्रेम करत राहा. तर थँक्यू सो मच, आणि इथंपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद, मनापासून धन्यवाद. आणि आय होप की तुम्ही आता इथून पुढं परत मला प्रश्न विचारणार नाहीत की बाबा काय 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 व्हॉट एवर इट इज. तर आय होप तुम्ही माझ्या फिलिंग्सची रिस्पेक्ट कराल. आणि ठीक आहे ना, जाऊ दे, हे बघा आले प्रॉब्लेम्स, जाऊ दे ना, ठीक आहे, लेट गो आणि मूव्ह ऑन, ह्या दोन गोष्टी म्हणजे जाऊ दे ना, हे की नाही जाऊ दे, मागचं झालेलं कशाला आता काढायचं, पुढे जाऊ आपण. आणि काय तेच तेच काढण्यात अर्थ नाही आहे, हो की नाही, काय सारखं तेच काढत राहा, त्यापेक्षा ना तुम्ही आयुष्यात काहीतरी चांगलं करा. म्हणजे मी मला बोलते, आता तुम्हाला नाही सांगत आहे की त्यापेक्षा मला असं वाटतं की काहीतरी आयुष्यात चांगलं करूया, काय त्यातच गुंतून राहण्यापेक्षा ना पुढे गेलेलं चांगलं आणि काहीतरी आयुष्यात करून दाखवलेलं चांगलं. कारण आता ते तिथंच गुंतत राहण्यात काही अर्थ नाही आहे, कारण दोन मुलं आहेत आणि त्यांचं भविष्य घडवायचं आहे. आणि त्यांचं खूप आता मला टेन्शन इतकं असतं ना की मी शेअर नाही करू शकत टेन्शन, कारण कसं आहे एका लाईनमध्ये आपण नाही टेन्शन शेअर करू शकत, बरोबर. तर आहे टेन्शन खूप मुलं, मला माझ्या मुलांचं, त्यांचं मला भविष्य घडवायचं आहे आणि त्यात
फक्त मला तुमची एकच साथ हवी आहे, ते म्हणजे असेच व्हिडिओ बघत राहा, असंच प्रेम करत राहा. मला माहिती आहे तुम्ही खूप प्रेम करता, तुम्ही आपुलकीने खूप प्रश्न विचारता, आणि खूप 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 धन्यवाद तुम्हाला की इतकं प्रेम तुम्ही करताय माझ्यावर. आणि असंच मी तुम्हाला छान छान ब्लॉग्स आणत राहील, छान छान गाणी आणत राहील, छान छान मिनी ब्लॉग्स आणत राहील. तर असंच बघत राहा आणि चॅनलवर प्रेम असंच राहू दे तुमचं. चला तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच, भेटू पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.